राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतंच उद्योगपती गौतम अदानी यांच्या गुजरातमधील एका प्रकल्पाचं उद्घाटन केले, त्यामुळे या भेटीवरून राज्यात आणि देशात बरंच राजकारण पाहायला मिळालं. विरोधकांच्या निशाण्यावर असणाऱ्या अदानींची ही पवारांसोबतची वर्षातील तिसरी भेट ठरलीय. त्यामुळे विरोधकांच्या आघाडीत चुकीचा संदेश जात असल्याचं म्हणत काँग्रेसने या भेटीवर टीका केलीय. तसंच भाजपनेही या भेटीवर पवारांना सवाल विचारलेत. मात्र आता या भेटीतील राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवून पवारांनी अदानींच्या ज्या प्रकल्पाचं उद्घाटन केलंय तो प्रकल्प नेमका काय आहे असा प्रश्न अनेकांना पडलाय. तर हा प्रकल्प म्हणजे अदानी यांचा भारतातील पहिला लॅक्टोफेरिन प्लांट एक्झिम पॉवरचा प्रकल्प आहे. लॅक्टोफेरिन प्लांट एक्झिम पॉवर प्रकल्प नक्की काय आहे आणि याचा फायदा नक्की काय होणार आहे हेच आज आपण सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. लॅक्टोफेरिन हे आईच्या, गायीच्या आणि सस्तन प्राण्यांच्या दुधात आढळणारे प्रोटीन आहे. तर हे प्रोटीन लाळ, अश्रू, कफ आणि पित्तामध्ये सुद्धा आढळून येतं. बाळाच्या जन्मानंतर आईच्या दुधात लॅक्टोफेरिनचं प्रमाण हे सर्वाधिक असतं. तर याच लॅक्टोफेरिनमुळे बाळाचा पहिल्या 6 महिन्यात तरी अॅनिमियापासून बचाव होतो. तसंच हे लॅक्टोफेरिन काही विशिष्ट व्हायरस आणि बॅक्टेरियांबरोबर लढून बाळाचं इन्फेक्शन पासून संरक्षणही करतं. तर याच लॅक्टोफेरिनमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास, जळजळ कमी होण्यास आणि आतड्यांचं आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. तर बरेच लोक हे लॅक्टोफेरिन सप्लिमेंट्स म्हणून सुद्धा वापरतात, कारण त्यात अँटी ऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असल्याचा दावा केला जातो. शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेला लॅक्टोफेरिन प्लांट एक्झिम पॉवर हा भारतातील पहिलाच प्लांट आहे. एक्झिमियस आणि अदानी समूहाच्या संयुक्त भागीदारीतून हा प्लांट उभारण्यात आलाय. तर दरवर्षी 100 टन लॅक्टोफेरिन उत्पादन करण्याचं उद्दिष्ट या प्लांट मधून ठेवण्यात आलंय. शरद पवार यांनी अदानी समूहाने या प्लांट मध्ये केलेल्या गुंतवणुकीचं कौतुकही केलंय. तसंच या प्लांटमुळे रोजगार निर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना सुद्धा मिळणार आहे. एक्झिम पॉवर प्लांट हा भारतीय दुग्ध उद्योगासाठी महत्वपूर्ण विकास ठरणार आहे, कारण यातूनच भारताला लॅक्टोफेरिन उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यास मदत मिळणार आहे. तसंच ते उत्पादन ग्राहकांना सुद्धा अधिक परवडणारं असेल अशीही माहिती आणि असंही कौतुक शरद पवार यांनी केलंय. तर यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.